सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी आता 57.5 फूट इतकी झाली आहे. 65% सांगली शहर पाण्याखाली गेलंय. अनेक उपनगरात मुख्य बाजारपेठेत पाणी आहे, त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाची आणखी 3 पथकं, राज्य आपत्ती निवारणाची 2 पथकं बोलवण्यात आली आहेत. NDRFच्या प्रत्येक टीममध्ये 4 बोटी आणि 25 जवान असून SDRFच्या पथकामध्ये प्रत्येकी 2 बोटी आणि 28 जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर इथून 5 बोटी तर करमाळ्यावरून 5 बोटी मागवण्यात आल्या आहेत. जवळपास 119,176 नागरिकांचं तर 25,260 जनावरांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. सांगली शहरातील पूरस्थिती कायम आहे. आता आपण आनंद गंगा चौकामध्ये उभे आहोत. आपण बघू शकत असाल आनंद गंगा आणि हा गणेशनगरचा भाग आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरू आहे. आपण बघू शकत असाल या ठिकाणी NDRFची टीम दाखल झालेली आहे. NDRFच्या बोटीसुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदा इतका मोठा पूर आलेला आहे. आपण बघू शकत असाल सांगलीच्या उपनगरामध्ये पाणी हे सखल भागामध्ये जात आहे आणि त्यामुळे प्रशासनानं सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. या ठिकाणी NDRFच्या टीम पाचारण करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी स्पीड बोटी दाखल करण्यात आलेल्या आहेत. लोकांना इथं बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी मिरजेचे प्रांत अधिकारी खरात साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नेमक्या NDRFच्या किती टीम आलेल्या आहेत आणि सांगली शहरामध्ये आता बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे. आता NDRF मिलिटरी आणि खाजगी बोट क्लब वगैरे अशा सगळ्या लोकांच्या मदतीनं आपलं हे बचाव कार्य आज चालू आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे NDRFच्या या सगळ्या मिळून ज्या आहेत त्या 40 बोटी आहेत. या 40 बोटी आपण वापरत आहोत. यामध्ये हेलिकॉप्टरची देखील आता मदत घेण्यात येत आहे. आम्ही हेलिकॉप्टर आता थोड्याच वेळामध्ये येईल. आल्यानंतर आम्ही त्यामध्ये 10,000 फूड पॅकेट्स तयार केलेले आहेत आणि हे 10,000 फूड पॅकेट्स हरिपूर, सांगलीवाडी आणि सांगली गावभाग या ठिकाणी विशेषत्वानं देण्यात येणार आहेत. लोक कुठल्याही लोकांच्या जीवितला काही एक धोका पोहोचणार नाही कारण पाण्याची पातळी जी आहे ती आता एकदम स्टॅग्नेट आहे. काल जेवढी होती, काल 7 वाजता जेवढी पाण्याची पातळी होती तेवढीच पाण्याची पातळी आहे. कोयनामधून विसर्ग हा फार कमी झालेला आहे. नक्कीच आपण बघू शकतो मिरजेचे प्रांत अधिकारी खरात साहेब होते यांनी सांगितले की ज्या 10 बोटी होत्या त्या 40 ते 50 बोटीपर्यंत बोटींची संख्या वाढवलेली आहे आणि सांगली जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आलेली आहे. काही वेळामध्ये हेलिकॉप्टर सुद्धा सांगली शहरामध्ये दाखल होणार आहे. कॅमेरामन राहुल सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.